जय गुरुदेव। कोणालाही विचारलं की तुला सगळ्यात जास्त काय हवंय, तर कोणी म्हणेल यश, कोणी म्हणेल पैसा, कोणी म्हणेल प्रतिष्ठा, तर कोणी म्हणेल प्रेम। मग पुढचा प्रश्न विचारा की यश, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम हे कशाला हवंय। आता समोरच्याला जरा भुसकळ्यात पडल्यासारखं होईल, पण मग उत्तर येईल, मला हे पाहिजे कारण मला सुख हवंय। मग त्याला विचारा की हे सुख मिळवण्यासाठी काय करशील, आणि मनातल्या मनात तरी तो म्हणेल सुख मिळवण्यासाठी मी वाटेल ते करीन। याचं कारण तर स्पष्ट आहे, आपलं जीवन सुखी आणि समृद्ध व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, आणि प्रत्येकाने त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न हा केलाच पाहिजे। सुख ही एक अशी भानगड आहे जिचा मोह भल्या भल्यांना आवरत नाही, आणि ते मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात। सदाचारापासून त्या विचारापर्यंत, सात्विकतेपासून ते सैतानीपर्यंत, सुखापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत। मेहनत, बुद्धी, भाग्य, श्रद्धा, पण खरंच असा कुठला शाश्वत मार्ग आहे का ज्यामुळे कोणी म्हणू शकेल की हो मी अमुक अमुक मार्गावरून गेलो आणि खरोखरच सुखाची प्राप्ती झाली। अशी कुठली वाट आहे का? एक अशी वाट जी भविष्य समृद्ध करेल। आपण आसपास कित्येक माणसे पाहतो, एखाद्या व्यक्तीला लौकिक स्तरावर परिस्थिती अनुकूल असून सुद्धा यश प्राप्त होत नाही, एखादा हुद्द्याला लायक असून सुद्धा बढती मिळत नाही, हुशार आणि मेहनती असून सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत, किंवा सर्व योग्य वाटत असताना एखादा महत्त्वाचा निर्णय चुकल्यामुळे आयुष्याची वाताहत होते। मग खापर फोडले जाते ते एकतर कर्मावर किंवा नशिबावर। म्हणजे सफलता हे कष्ट आणि नशीब यांचे एकत्रित फळ आहे, जे गणिताच्या भाषेत मांडल्यावर समजायला अत्यंत सोपे आहे। 100% यश मिळवण्यासाठी कष्टाचा नशिबाशी गुणाकार व्हावा लागेल। 100% कष्टाला 1% नशिबाची साथ असेल तर 100% यश मिळेल। तसेच 20% कष्टाला 5% नशिबाची साथ असेल तरीही 100% यश मिळेल, आणि याउलट 100% कष्टाला नशिबाची साथ जर 0 असेल तर सगळे मुसळ केरात। लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की नशिबाची हुकमी साथ मिळायला हवी, आणि त्यासाठी नशिबाची मर्जी मिळाली तर कष्टाचे चीज होते आणि आयुष्याचं सोनं। पण हे कसं करावं? अपयश पदरी पडल्यावर काय चुकतं हे काही कळत नाही, आणि काय बरोबर ते उमगत नाही। काय करावे की हे सगळे बदलेल? कोणता चमत्कार झाला तर सुखी माणसाचा सदरा घालायला मिळेल? सुखी माणसाचा सदरा असे काही असतं का खरंच? सुख प्राप्त करायचे काही सूत्र आहे का? असे कोणते अस्त्र आहे जे सुखाला गवसणी घालू शकेल? अस्त्र नव्हे पण एक सशक्त शास्त्रच आहे जे येऊ घातलेले विकल्प नष्ट करू शकतं, संकटांना दूर लोटू शकते, भविष्यातल्या अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी सशक्त बनवू शकते। ही केवळ पोकळ वल्गना नाही, स्वतःच्या अनुभवावर आधारित दावा आहे। आयुष्यातल्या ज्या संकटांना सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करावी यासाठी एकही मार्ग दिसत नव्हता, तेव्हा प्राचीन भारतीय शास्त्रात सापडलेला मार्ग म्हणजे अध्यात्माचा। आता मनात प्रश्न येईल, आजच्या विज्ञानाच्या युगात हे काय भलतंच? ठीक आहे, जरा वेगळा विचार करून पाहूयात।